नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजीच्या वाक्याचं झटक्यात भाषांतर कसं करायचं याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. आपल्याला समोर वाक्य दिसतंय, या वाक्याचे भाग पाडायचे. आय वॉज रीडिंग अ नॉव्हेल इन द लायब्ररी, असे भाग पाडायचे आणि याला क्रमांक द्यायचे. एक सुरुवातीला एक द्यायचा आणि आपल्याला माहित आहे शेवटी दोन, त्याच्यानंतर तीन, त्याच्यानंतर चार आणि त्याच्यानंतर पाच. आता काय करायचं, जसे क्रमांक दिलेत का तसं भाषांतर करायचं. एक क्रमांकाला काय आहे, आय. आय म्हणजे मी. आय म्हणजे काय, मी. आता दोन क्रमांकाला काय आलेलं आहे, दोन. इन द लायब्ररी, लायब्ररी म्हणजे ग्रंथालय, आणि इन द लायब्ररी म्हणजे ग्रंथालयात. ग्रंथालयात, ग्रंथालयात. तिसऱ्या क्रमांकाला काय आलंय, अ नॉव्हेल. अ नॉव्हेल म्हणजे कादंबरी, कादंबरी, कादंबरी. चार क्रमांकाला आलंय रीडिंग. रीडिंग म्हणजे वाचत. रीडिंग म्हणजे काय, वाचत. आणि वॉज म्हणजे होतो किंवा होते. होतो किंवा होते, दोन्हीपैकी कोणताही अर्थ आपण या ठिकाणी घेऊ शकतो. होतो किंवा होते. दिसतंय वाक्य, या वाक्याचे भाग पाडायचे. वी वेअर रनिंग ऑन द रोड इन जापान. क्रमांक द्यायचे एक आणि उलटे क्रमांक द्यायचे दोन, तीन, चार, पाच. आता जसे क्रमांक दिलेत का तसं भाषांतर करायचं. काय सुरुवातीला काय आलं, एक नंबरला वी. वी म्हणजे आम्ही. वी म्हणजे काय, आम्ही. दोन नंबरला काय आलेलं आहे, इन जपान. इन जपान म्हणजे जपानमध्ये, जपानमध्ये, जपानमध्ये. तिसऱ्या क्रमांकाला ऑन द रोड. ऑन द रोड म्हणजे रस्त्यावर, रस्त्यावर, रस्त्यावर. रनिंग, रनिंग म्हणजे धावत, धावत, धावत. डब्ल्यू आर वेअर म्हणजे होतो, होतो. आम्ही जपानमध्ये रस्त्यावर धावत होतो. वाक्य दिसतंय, आता वाक्याचे भाग पाडायचे. यू वेअर ओपनिंग द डोअर यस्टरडे. क्रमांक द्यायचे सुरुवातीला एक, शेवटी दोन, तीन, चार आणि पाच. क्रमांक दिले ना. आता पहिल्यांदा काय आलंय, तू किंवा तुम्ही, असं पण दोन्हीपैकी कोणतं बी आहे, आपण घेऊ तुम्ही. दोन नंबरला आलंय यस्टरडे म्हणजे काल. तुम्ही काल. तिसऱ्या क्रमांकाला आलंय डोअर. डोअर म्हणजे दरवाजा. चार नंबरला आलंय ओपनिंग. ओपनिंग म्हणजे उघडत. उघडत. आणि वेअर म्हणजे होता किंवा होते. तुम्ही काल दरवाजा उघडत होते. आता काय करायचं, वाक्याचे भाग पाडायचे. ही वॉज गोइंग टू स्कूल ऑन बायसिकल. क्रमांक द्यायचे एक, उलटे क्रमांक द्यायचे त्याच्यानंतर दोन, तीन, चार
पाच. आता क्रमांकानुसार भाषांतर करायचे. एकला काय दिलंय तो, ही म्हणजे तो. दोन नंबरला ऑन बायसिकल म्हणजे सायकलवर, सायकल वर, तो सायकलवर. टू स्कूल म्हणजे शाळेत किंवा शाळेला, शाळेत किंवा शाळेला. गोईंग म्हणजे जात आणि वॉज म्हणजे होता. तो सायकलवर शाळेत जात होता. समोर दिसतंय वाक्य, भाग पाडा. सी वॉज लर्निंग इंग्लिश इन द स्कूल. क्रमांक द्या एक, त्याच्यानंतर उलटे द्यायचे म्हणजे शेवटाकडून. दोन, तीन, चार आणि पाच. आता इथे मी तुम्हाला भाग पाडून दिलेत, वाक्य सांगितलंय आणि वाक्य कसं भाषांतर करायचे, त्याच्यामुळे तुम्ही याचं भाषांतर कमेंटमध्ये कमेंट करा. धन्यवाद.